कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. इंट्रोड्यूस करतो श्री शरद भाऊ शहा, शहा रतनची किमजी आणि कंपनी अँड कंपनी सांगली. शरद भाऊ नमस्कार. नमस्कार शरद भाऊ. नमस्कार नमस्कार. तुम्ही आमचे महाराष्ट्राचे म्हणून मी तुमच्याशी मराठी मध्येच बोलणार आहे. हो बोलूया, मराठी सगळ्यांना समजेल असं पण बोलू शकतो. हो हो, आमचे खूप शेतकरी शेतकरी कॉटन गुरु संघाने जोडलेले आहेत. 1,00,000 वर शेतकरी आहे, 58 एफपीओ जोडलेले आहेत आणि त्याच्यामधून खूप सारे शेतकरी टर्मरिक पण घेत आहे, हळद घेत आहे. तर आपला हळदची बाजार काय आहे, हळद मध्ये काय खूप महत्वाचं आहे आणि एक खरीदाराचा मानस काय बघतो याबाबत मी तुमच्याशी बोलणार आहे. तर पहिले आम्हाला हे सांगा की खरीदाराचा मानस काय असतो, की तुम्ही काय असेल तर हळदची खरेदी आमच्या संघाने तुम्ही करू शकताय. खरीदाराचं असं असतं की माल शेतकऱ्यांनी जो तयार केला आहे तो त्यांनी जर व्यवस्थित स्वच्छ करून पॉलिश करून आणला आणि त्याची तोड आणि त्याचे उकळण्याची जी पद्धत आहे, हळदी लावायची पद्धत अशी आहे की 9 महिन्याचं पीक आहे, त्याला 9 महिन्यानंतर त्याला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला काढलं पाहिजे, 9-9.5 महिन्यानंतर. त्याच्यानंतर त्याला स्वच्छ करून उकळलं पाहिजे. उकळून झालं ते उकळायची आता हल्ली नवीन टेक्निक भरपूर आलेले आहेत, त्या टेक्निकचा उपयोग करायला पाहिजे. पारंपरिक सोडून थोडंसं आता पुढे ऍडव्हान्समध्ये गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने उकळून जे तयार होईल माल तो स्वच्छ जागेमध्ये वाळवला पाहिजे. वाळवल्यानंतर त्याला पॉलिश केलं जातं. हे जे तंत्रज्ञान आहे हे थोडंसं आत्मसात करायला पाहिजे. भरपूर आता विदर्भच्या शेतकऱ्यांकडून माल आमच्याकडे येतो पण ते थोडंसं याच्यामध्ये मागे राहतात. थोडेसं त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून चांगल्या पद्धतीने जर खरेदी माल बनवला तर आपल्याकडे त्याच्यासाठी भरपूर गिरायक आहे, जगभरातलं गिरायक आहे. कारण हळदी हा भारतच एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 95-98% हळद भारत पिकवतो. बाकीच्या देशामध्ये 3-4% फक्त जातं. त्यामुळे जगभरात भारतातून सप्लाय होतो आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये हळदीचा उपयोग आपल्या भारतात तर आहेच आहे. आपल्या भारतात जवळजवळ 3,000 वर्षाचा इतिहास आहे हळदीचा. आयुर्वेदापासून आपण अभ्यास केला तर तो मिळतो आपल्याला. पण परदेशातही आता त्याचा इतका प्रचार झालेला आहे की आणि आता त्यात कोरोनामध्ये तर त्याचा हळदीचा इतका उपयोग होतो आणि प्रूव्ह झालेला आहे. जे हळद रोज खात आहेत त्यांना कधी आजारी पडत नाहीत, कधी श्वासाचा त्रास होत नाही, सर्दी खोकल्या दम्यामधनं पण चांगला फायदा होतो, कॅन्सरवरती प्रभावी औषध आहे, असं भरपूर याच्यावरती आता काम चाललेलं आहे. मी स्वतःही हळदीवरती भरपूर संशोधन केलेलं आहे. मी स्वतःही त्याचे वेगवेगळे उत्पादन बनवतो, पावडर आपण बनवतो, औषधी पावडर बनवतो, कॅप्सूल्स बनवतो. तर याच्या एवढी प्रगती याच्यामध्ये झालेली आहे की आता शेतकऱ्यांनी हळद सुद्धा लावायला हरकत नाही. पण त्या नवीन तंत्रज्ञानानं त्याचं पोस्ट हार्वेस्टिंग काम जे आहे ते त्यांनी करावं आणि आम्हाला अपेक्षा असते की तो स्वच्छ असावा, बॅक्टेरिया नसावा त्याच्यामध्ये, माती नसावी आणि त्याची तोड चांगली असावी, शिजलेलं व्यवस्थित असावं ही आमची अपेक्षा असते. आणि समोर पण गिरायकाला आम्ही परत त्याला प्रोसेस करून त्याचं ग्रेडिंग करून स्वच्छ करून देण्याचं काम करतो आणि पावडर बनवायचं काम करतो. तर शेतकऱ्यांनी जेवढा चांगला माल आणेल तेवढे चांगले दर मिळू शकतात आणि आपल्या भारताची डिमांड फॉर लोकलची भरपूरच आहे. साधारण आपण अंदाजे घेतला ना तर 70-80 लाख पोत्याची डिमांड दरवर्षी असते आणि सप्लाय आणि डिमांडवरती दर ह्याचे कमी जास्त होत असतात. समजा गेल्या वर्षी मागचा स्टॉक आणि हे धरून 1,00,000 कोटी माल आला आणि 70-80 लाख पोतीचा माल विक्री झाली. या वर्षी थोडंसं पावसाळ्या मागच्या पुरामुळे थोडं झालेलं नुकसान याचं कदाचित 10-15% कमी येण्याची शक्यता आहे. पण आता तुम्ही कॉटन गुरु आहात, आता तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात की याच्यामध्ये हळद सुद्धा घेता येईल अशा पद्धतीचं तुमचं मार्गदर्शन पण आहे. तर हळदीचं उत्पादन वाढलं तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आम्ही खरेदी करू आणि जगभर त्याचा आपल्याला विकता येईल अशी आपल्याकडे सगळी यंत्रणा आहे. तर आणि काय त्याच्यामध्ये माहिती पाहिजे सर, मी केव्हाही देऊ शकतो. त्याचा शेती करण्यासाठीचं पण काही लागलं मार्गदर्शन तरी आपण इथं सगळी व्यवस्था आहे. सांगलीमध्ये हळद कृषी सेंटर मोठं आहे, त्यांचं संशोधन केंद्र पण सरकारी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ते बियाणे तयार करतात किंवा आमच्याकडे इथे लोकांना बियाणे अवेलेबल असतात. सेलम बियाणं आता हल्ली जोरात चाललेलं आहे ज्याच्यामध्ये कर्क्युमिन हा जो हळदीतला प्रकार असतो तो कर्क्युमिनला फार महत्व आहे. आता साधारण सेलममध्ये 3-4% चांगला माल असेल तर येतो. तुमच्या आपल्या विदर्भकडचे येणारे माल जे आहेत किंवा आता
नांदेड, बसपा, हिंगोली किंवा इथकडचे माल हे साधारण 2 टक्क्या ते 1.5 टक्क्या ते 3 टक्क्यापर्यंत 3.5 टक्क्यापर्यंत येतो चांगला माल असेल तर. सांगलीकडचा सर्वात जास्त माल चांगला राजापुरी म्हणून ओळखली जाते, जी जात आहे. सेलमचं बीज पण आमच्या जमिनीत लागलेला माल, त्याला आपण राजापुरी सेलम म्हणू किंवा राजापुरी म्हणू. त्याच्यावरती त्याच्यामध्ये कर्क्युमिन साधारण 2.5 टक्के ते 4.5 टक्क्यापर्यंत मिळतं आणि त्या कर्क्युमिनवरती त्याचा रेट ठरतो. म्हणजे जेवढं कर्क्युमिन जास्त तेवढं ते त्याच्या किंमत जास्त येते असं साधारण मार्केटचा ट्रेंड आहे. तर शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित पिकवून आणलं तर कर्क्युमिन चांगलं मिळतं त्याच्यामध्ये. बियाणं चांगलं घेतलं पाहिजे, शक्य झालं तरी शेणखतावरती किंवा ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करा, कारण हळदीला जास्त प्रमाणात कीड लागत नाही आहे. आणि जर काळजीपूर्वक केलं तर ते होऊ शकतं. रासायनिक खतं कमीत कमी वापरून किंवा न वापरलेली बरी. आमच्याकडे बरेच शेतकरी इथं सांगलीच्या आजूबाजू जवळजवळ 150 किलोमीटर रेडियस एरियामध्ये आमच्याकडे हळद होते सांगली कर्नाटक बॉर्डरवरती. आणि सांगलीची हळद ही सर्वात चांगली अशी मानली जाते आणि जगभर याची प्रसिद्धी आहे. आणि सांगली मार्केट असं आहे की सगळ्या भारतातील सगळ्या प्रोड्युसिंग सेंटरमधून माल सांगलीत विक्रीला येतो आणि सांगलीमधून पुन्हा आम्ही सगळे प्रोसेस करून संपूर्ण जगभर त्याचं वितरण होतं. तर त्याच्यामध्ये काय आणखी माहिती लागली तर मला जरूर विचारा, मी त्याचं उत्तर जरूर मिळेल. आणि शेतकऱ्यांना ही विनंती आहे की काही लागलं तर कॉटन गुरु यांच्या मार्फत मला संपर्क केला, त्या अडचणी काही माहिती मिळेल. तुम्हाला कुठलाही माल तुमच्याकडे तयार असेल तर आम्ही घ्यायला तयार आहोत, फक्त त्याच्या प्रतप्रमाणे त्याचे दर राहतील. ते दर सारखे तेजीमध्ये होत असते, सप्लाय डिमांड प्रमाणे कमी जास्त होत असते. पुन्हा सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि आमचे कॉटन गुरु हे यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि माहिती द्यायला सांगितलं आणि हळदीचं क्रॉप वाढेल याच्यामध्ये आपला सगळ्या शेतकऱ्यांचा व लोकांचाही फायदा आहे आणि आपल्याकडे खप नक्कीच वाढणार आहे. आता जे काय बॅक्टेरिया वगैरे जे चालू आहे आता त्याच्यावरती प्रभावी औषध म्हणून सर्वात जास्तीत जास्त हळदीचा उपयोग होतो. तर आपण सर्वांनी त्याचाही फायदा घ्यावा आणि मार्केटिंगसाठी किंवा काही लागलं तर जरूर कॉटन गुरु मार्फत मला संपर्क करा. धन्यवाद. खूप खूप आभार शरद भाऊ, शाह रतनजी, खेमजी अँड कंपनी आणि शरद भाऊनी किती महत्वाची माहिती दिली की तुम्ही उत्पन्न वाढून घ्या, तुम्ही तुमचं उत्पादन वाढलं तरी पण घाबरायचं कारण नाही, कारण की तुम्ही जर गुणवत्ता जाळवली तर हळदची खूप डिमांड आहे. या कोरोना काळामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी एलर्जिक म्हणून हळदची अजून डिमांड वाढणार आहे असे आपले शरद भाऊ म्हणत आहे. आणि तुम्ही जर गुणवत्तावर फोकस केला आणि खरीददाराला काय पाहिजे त्याच्यावर तुम्ही जर चालला त्या रस्त्यावर तर तुमचा माल कुठेही तुमच्या घरी राहण्याचं काही कारण नाही. शरद भाऊ बियाण्यामध्ये आणि अजून कसं चांगलं माल विकून घ्यायचं आणि गुणवत्ता कशी जाळवायची त्याच्यामध्ये आपली मदत लागणार आहे. खूप मोठे खरीदार आपण आहात तर आम्ही खूप साऱ्या एफपीओला आपल्याकडे घेऊन येणार आहोत, तर तुमची मदत अपेक्षित आहे आणि तुमच्या आमच्या संगती राहणारी आमची अपेक्षा आहे. संपर्कात कायम असता हळदी बद्दल काही माहिती लागले काही असेल तर मी द्यायला तयार आहे, नक्कीच स्वागतार्थ आहे. खूप खूप आभार आपला शरद भाऊ आणि आपण आज इतका वेळ दिला आम्हाला, आमच्या शेतकऱ्यांना आणि एफपीओना. त्याबाबत सर्व शेतकऱ्यांचा मार्फत आम्ही तुमचा आभार मानतो.